राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीनं काही महत्वाचे निर्णय घेतलेत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे ओबीसी आरक्षणाबाबतची न्यायालयीन प्रकरणाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली अशी माहिती सुद्धा राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी दिली आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई इथं पक्षाच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली त्यानंतर माध्यमांशी बोलताना मलिक यांनी ही माहिती दिली आहे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीमध्ये ओबीसीचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे यावर चर्चा झाली ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नको ही पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे आणि तीच कायम राहील असं बैठकीमध्ये ठरवण्यात आलंय याच सोबत ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जी जबाबदारी आहे ती मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याचंही बैठकीमध्ये सांगण्यात करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पंजाब दौरा रद्द करावा लागल्यानंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात येतोय पंतप्रधान मोदी यांनीही या, या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दरम्यान भाजपच्या आरोपांना तर काँग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय मोदींनी जे पेरलं तेच उगवलं अशा शब्दामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात येतोय वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारनं शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केलाय त्यांच्या मार्गात खिळे ठोकले शेतकऱ्यांची टोकी फोडली पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाहीये त्यामुळे मोदीजी तुम्ही जे पेरलं तेच आज उगवलं अशी प्रतिक्रिया पटोले यांनी व्यक्त केली आहे गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांनी अनेक ठिकाणी जाहीर उपस्थिती लावलेली नाही विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही ते गैरहजर होते त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील की काय अशा चर्चांना उधाण आलंय मात्र त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे टीव्ही नाईन मराठीशी बोलताना संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाविषयीच्या वक्त केले वक्तव्यावर चर्चांना उधाण आल्यानंतर प्रत्युत्तर दिले संजय राऊत अब्दुल सत्तारांच्या या विधानावर म्हणतात की हे जे मंत्री आहेत त्यांनी पक्षामध्ये पंचवीस वर्ष पूर्ण केली तर त्यांच्या विधानाला काहीतरी अर्थ आहे अजून त्यांच्या अंगावरची हळद उतरायची आहे बरीशी अजून त्यांना शिवसेनेची हळद पूर्णपणे लागायची आहे बोलू दे त्यांना दुसरं कोण बोलतंय का प्रमुख लोकांपैकी कोणी बोलताय का असा टोला संजय राऊतांनी लगावला आणि हे ज्या चर्चा आहेत त्या त्यांनी फेटाळून लावल्या राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयं आणि परीक्षांच्या बाबतीमध्ये मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती आज उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालयं आणि तंत्र शिक्षण संस्था या पंधरा फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं यासोबत सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय मंगळवारी या संदर्भात सविस्तर जालान अंतर आज उदय सामंत यांनी या संदर्भातला निर्णय जाहीर केला गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळते बीएमसी न अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये पंधरा एक हजार एकशे सहासष्ट नव्या कोरोना रुग्णांची शहरात भर पडली आहे तर गेल्या चोवीस तासामध्ये सातशे चौदा रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तीन रुग्णांचा या एका दिवसामध्ये मृत्यू झाला आहे आज आढळलेल्या पंधरा हजार एकशे सहासष्ट रुग्णांपैकी एक हजार दोनशे अठरा रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत तर अन्य रुग्ण हे घरीच विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहेत त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं नसल्याची माहिती मिळते दरम्यान मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ही आता एकसष्ट हजार नऊशे तेवीस इतकी झाली आहे